माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण हॅपी हॅपी बिस्किटांचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप सोपा आहे आणि पटकन होणार आहे। घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याच्यातच हा बनून तयार होतो। चला तर मग पाहूयात। येथे मी 5 ते 6 बिस्किटांचे पुडे घेतलेले आहेत। हे 5 रुपयाचं एक पुडा आहे। असे मी 6 पुडे घेतलेले आहेत। हे पुढे आपल्याला फोडून हे बिस्किटं मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत। याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये हे टाकून घेणार आहे। आपली पावडर तयार आहे। आपण आता ही पावडर चाळून घ्यायची आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे काही गाठी तयार होणार आहेत त्या बाजूला निघतील आणि खाली आपली छान पावडर पडते। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। दही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तसेच आपण पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरेमध्येही आपल्या गुठळ्या असतातच, म्हणून तीही आपल्याला चाळून घ्यायची आहे। तुम्हाला जसे गोड लागते त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि पिठी साखरसुद्धा आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे। आणि हे मिश्रण आता आपल्याला एकत्र करायचं आहे। खायला खूप छान लागतो हा केक। तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच मी इथे अंदाजानुसार 1/2 कप दूध लागते, ह्याला 1/2 कपच घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकताय। बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं ठेवायचं नाही आहे, मीडियम असं राहिलं पाहिजे। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी बॅटर करून घेतलेला आहे। तसेच आपल्या घरामधील एक डब्बा आहे त्यालाच मी बटर पेपर लावून घेतला आहे। आणि एकीकडे मी प्रेशर कुकर मीठ टाकून हीट होण्यासाठी ठेवला आहे। आता आपण या बॅटरमध्ये इनो मिळतो तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि ह्या इनोवरती आपल्याला साधारणतः 1/2 चमचा दूध टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हा इनो फसफसला जाईल। तुम्ही बघू शकताय। आणि हे मिश्रण आपल्याला एकाच साईडने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। खूप जास्त फेटायचं नाही आहे। आपण ज्यावेळेस इनो टाकला आहे त्याच्यानंतर हे जास्त फेटून घ्यायचं नाही आहे, नाही तर आपला केक बिघडू शकतो। आता आपण या पॅनमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय किती छान असं दिसत आहे। आणि आपण आता हे याच्यात ओतून घेतलं की आपल्याला हे जरा थोडंसं टॅप करायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातल्या जे बबल्स आहे ते निघून जातील। आणि हे आपल्याला या कुकरमध्ये ठेवायचं आहे। लक्षात असू द्यात, कुकर मी आधीच हीट करून घेतला होता आणि त्याची मी शिट्टी आहे ती काढून घेतलेली आहे। आणि साधारणतः 40 ते 45 मिनटं आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती। तसेच मी डेअरी मिल्कच्या कॅडबऱ्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जशा 2-3 किती घ्यायच्या आहेत तशा तुम्ही घेऊ शकता। मी छोट्या साईजच्या घेतल्या होत्या। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 चमचे दूध टाकून हे मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि या कॅडबऱ्या आपल्याला पूर्ण वितळून द्यायच्या आहेत। तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। आपल्या केकचा जो फ्लेवर आहे कॉफीसारखा येतो आणि खायलाही खूप छान लागतो। किंवा कोको पावडर टाकू शकता। अशा प्रकारे आपले हे मिश्रण वितळून झालेलं आहे। आता आपण चेक करणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी आधीच त्याच्यामध्ये चेक केलेलं होतं मध्ये मध्ये। तुम्ही पाहू शकता आपला केक एकदम तयार आहे। सगळीकडून केक शिजलेला आहे। आता हे भांडं आपण काढून घेणार आहोत आणि याला साईडने सुरीने काढून घ्यायचं आहे। खूप इझिली निघतंय, तुम्ही पाहू शकता। आणि आपला केक एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे।
खूप पटकन निघतो. जर तुमचा केक व्यवस्थित बेक झाला असेल तर तो निघतो. बटर पेपर मी काढून घेतला आहे, तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे आपल्याला जे काही आपण कॅडबरीचं मिश्रण केलं होतं हे याच्यावरती ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अजून काही सजावट करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा नसेल तर मग नाही केली तरी चालेल. बघा किती सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे कडक नाही आहे, खूप छान शिजलेला पण आहे आणि पटकन झाला आहे. जास्त काही झंझट पण नाही आहे की हे आणायचं ते आणायचं. घरात जे साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकताय. तुम्ही पाहू शकताय एकदम स्पॉन्जी झालेलं आहे, मुलं अगदी आवडीने खातील. याला सजावट म्हणून तुम्ही टूटी फ्रुटी किंवा आणखीन जे बाजारामध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकताय. अशा प्रकारे आपला केक खायला तयार आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा, कमेंट्स करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून अशा लोकांपर्यंत पोचली जाईल की ज्यांना घरातच साहित्यामध्ये हे करता येऊ शकेल. थँक्यू सो मच. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.